पनवेल परिसर आणि तालुक्यातील वीज पुरवठ्या संदर्भात ग्राहकांच्या तक्रारींची दखल ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे घेणार आहेत. यासाठी येत्या बुधवारी 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता श्रीकृपा हॉल खांदा कॉलनी येथे जनता दरबार आयोजित करण्यात आला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या नुकताच झालेल्या पावसाळी अधिवेशनात या संदर्भात तारांकित प्रश्न दाखल करून सभागृहाचे लक्ष वेधले होते. त्याची दखल ऊर्जामंत्र्यांनी घेत जनता दरबाराचं आयोजन केलं आहे. ऊर्जा मंत्र्यांच्या जनता दरबारासंदर्भात चर्चा करण्यासाठी भाजपच्या पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात रविवारी नियोजन बैठक झाली. भाजपचे गटनेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीला नगरसेवक एकनाथ गायकवाड, अमर पाटील, अरुणकुमार भगत, भाजप शहराध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेवक गणेश पाटील, भाजप नेते एकनाथ देशेकर, रामदास शेवाळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. वाढीव वीज बिल, शटडाऊन संबंधी तक्रारी, विजेच्या खांबांची मागणी, अंडरग्राऊंड केबल संबंधीचा विषय, त्याचबरोबर अन्य समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी हा जनता दरबार महत्वाचा ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.